लाखांचा अर्थसंकल्प केला सादर. सायबर गुन्हेगारांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिला दणका. ठाणे महानगरपालिकेची फेरीवाल्यांवरील कारवाई ठरली कुचकामी. नाशिक तुरुंगातून 6 वर्षापासून फरार असलेल्या कैद्याला ठाणे पोलिसांनी केली अटक. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कार्यकारी अभियंता अडकला ठाणे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात. ठाण्यात शिवजयंती उत्साहात संपन्न. ठाणे परिवहन विभागाने सन 2020-21 चा 438.86 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बेचच्या धर्तीवर 50 मिनी पोस्ट व्हॅन, एसी बस, 100 मिनी बस, जुन्या 103 बस सीएनजीच्या माध्यमातून कार्यान्वित करणे, वातानुकूलित इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवणे आणि 50 तेजस्विनी बस कार्यान्वित करून ठाणेकर प्रवाशांना सक्षम परिवहन सेवा देण्याचा संकल्प काल ठाणे परिवहन विभागाने परिवहन समिती समोर मांडला. सन 2020-21 या वर्षासाठी 438.86 लाखांच्या अंदाजपत्रकात पालिका प्रशासनाकडून 291 कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठेवले. ठाणे महापालिकेची अत्यावश्यक सेवा असलेल्या परिवहन उपक्रमाचा सन 2019-20 या आर्थिक वर्षाचा 303.53 कोटी सुधारित आणि 2020-21 या आर्थिक वर्षाचा 438.86 लाखांचे मूळ अंदाजपत्रक काल परिवहन विभागाने व्यवस्थापक संदीप माळवी यांना परिवहन समितीपुढे सादर केले. शहराची लोकसंख्या 24 लाखांच्या घरात पोहोचली असून सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट पुणे या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरात 720 बसची आवश्यकता आहे. 1 लाख लोकसंख्येमागे 30 बसेसची संख्या अपेक्षित असते. पालिकेच्या ताफ्यात 467 बस आहेत, त्यापैकी 190 बस ठेकेदाराकडून चालवल्या जातात. पालिका चालवत असलेल्या 277 बसपैकी 160 हून अधिक बसगाड्या नादुरुस्त असून केवळ 110 बस चालवल्या जात आहेत, तर खासगी ठेकेदाराकडून 190 बस चालवल्या जात आहेत. त्यामुळे परिवहनकडील बसचा तुटवडा कायम असल्याचे दिसून येते. हा तुटवडा भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पात 50 नव्या मिनी बस खरेदीचा संकल्प केला असला तरी प्रत्यक्षात तेवढ्याच किमतीत दुपटीने मिनी बस येत असल्याने 100 मिनी बस घेण्याची आमची योजना राहील व सर्व वाढीव बसगाड्या 2020 पर्यंत ताफ्यात सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे माळवी यांनी सांगितले. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी with TJSP Society. Call today for a free demo. सायबर गुन्हेगारांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी दणका दिला आहे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले असून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारत आहेत. मात्र गुन्हेगारांच्या हाती पैसे लागण्या अगोदरच ठाणे ग्रामीणच्या सायबर पोलीस ठाण्याने गुन्हेगारांना धक्का देत पुन्हा नागरिकांना पैसे परत मिळवून दिलेत. 2018 आणि 2019 या 2 वर्षात फसवणूक झालेली सुमारे 20 लाखांची रक्कम नागरिकांना परत मिळाले. डेबिट क्रेडिट कार्ड बंद झालंय ते पुन्हा चालू करायचे असल्यास कार्डची माहिती द्या किंवा OTP नंबर सांगा किंवा IC अपडेट करणे विम्याचे पैसे मिळून देतो किंवा नोकरीचे आम्ही दाखवणी ऑनलाईन फसवणूक होते. मेट्रोमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाईल तयार करून गुन्हेगार महिलांना गंडा घालतात. परदेशातून पाठवलेले गिफ्ट हवे असल्यास पैसे भरावे लागतील असेही आम्ही दाखवून फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जाते. आज घडीला ठाणे ग्रामीणच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये दररोज सरासरी 5 तक्रारी येत असून या तक्रारीवर पोलीस ठाण्यामधील अधिकारी कर्मचारी तत्काळ कार्यवाही करतात. त्यामुळे संबंधित बँकेला पोलिसांकडून पत्रव्यवहार करून बँक खात्यातील रक्कम घोटवण्याची विनंती केली जाते. या विनंतीनुसार बँकाही खाती घोटवतात, त्यामुळे गुन्हेगारांना पैसे काढता येत नाहीत आणि त्या खात्यातील रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाते. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या रकमेपैकी 70 ते 80% किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मिळवून देण्याची मोठी कामगिरी सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी हेड कॉन्स्टेबल मिलाग्रीस फर्नांडिस, हवालदार सरिता धनावडे, योगेश परदेशी, प्रकाश चव्हाण यांनी केले.
प्रत्येकाच्या सहभागाने नागरिकांच्या एकजुटीने थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे ठाणे चमकू दे ठाणे चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे वेगवेगळा करूया सारा ओला आणि सुका 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 कचरा बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा स्वच्छतेचा फुले पिसारा जगी होई पुकारा किमया असली खडू दे आणि ठाणे आपले चमकू दे 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 नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती हगंडारीला देव मुक्ती नको नको ठुंकू तू आवती भावती बंदी आणूया प्लास्टिक वरती कचरा मुक्त करूया ही सिटी आपली नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे 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 साऱ्यांनी निर्धार करूया वेळ वाट कचऱ्याची लावूया साऱ्यांनी निर्धार करूया परिसर आपला स्वच्छ ठेवूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेचा दीप उजळूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया साऱ्यांनी निर्धार करूया साऱ्यांनी निर्धार करूया आपले चमकू दे ठाणे 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 महानगरपालिकेची फेरीवाल्यांवरील कारवाई कुचकामी ठरली आहे. जनसंवाद कार्यक्रमात महापौरांनी जनतेसमोर वाभाडे काढल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांविरोधात कारवाई तर सुरू केली, परंतु फेरीवाल्यांनी अनेक रस्त्यांवर आपला नेहमीचा शिरस्ता राखत अतिक्रमण विरोधी पथकांची पाठ वळतात पुन्हा बसस्थान मानण्याचे प्रकार केले. हे प्रकार स्थानक परिसरात घडू नयेत म्हणून पालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांविरोधात ठाण मांडून राहिलेत. शहरातील प्रमुख चौक, सरकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यातील पदपथ हे ठाणेकरांसाठीच असून ते कायम फेरीवाला मुक्त राहिले पाहिजेत असे आदेश सोमवारी महापौर नरेश म्हस्के यांनी जनसंवादात दिले. महापौरांनी आदेश दिले त्याच दिवशी संध्याकाळी सर्व पदपथांवर फेरीवाले मोकाट होते. मंगळवारी प्रशासनाने पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवरील कारवाईची धार तीव्र केली. नौपाडा प्रभाग समिती परिसरात ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अनेकांच्या टपडे आणि माल जप्त केला, त्यासाठी जेसीबीचाही वापर करण्यात आला, पण छोटे फेरीवाले मात्र यातून बचावल्याचे दिसले. अतिक्रमणांवर कारवाई होत असल्याचे दिसतात त्या परिसरातील अनेक फेरीवाले पलायन करत आपला माल घेऊन गेले. अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी गेल्यानंतर पुन्हा टेबलावर माल लावत त्यांनी आपले बसस्थान पदपथावर किंवा रस्त्यावर मांडलेले लोकही राजूतपणे खरेदी याचना लागले. गावदेवी मैदान किंवा ठाणे स्थानक परिसरात चालताना अनेक छोट्या मोठ्या फेरीवाल्यांचा अडथळा नेहमीच ठरतो, त्यात आता दुकानदारांनीही पदपथावर केले अतिक्रमणांचा फटका पादचाऱ्यांना बसत आहे. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi aapka kaam hai. Nashik turungatun 6 varshapasun farar aslelya kaidala thane polisanni atak keli ahe. Nashik turungatun parole var sutlyanantar farar zalelya mokkacha aaropila tabbal 6 varshani thane polisanni jerband kele. Darodacha gunhyat aaropi Mohammad Sharif urf Baba Abdul Qadri yala Nashik turungat 10 varshachi shiksha zali hoti. 2014 मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झाला होता. दरम्यान आरोपी कल्याण येथे गुन्हा करण्याच्या हेतूने येणार असल्याची खबर भिवणी गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच सापळा रचून त्यात मोठ्या शिताफीने अटक केली. कल्याण न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावले.
पॅरलवर असताना त्यांनी औरंगाबाद, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, निळजे या शहरात दरोडे टाकल्याचे समोर आले. मोक्काचा आरोपी मोहम्मद कादरी याने आपल्या साथीदाराच्या मदतीने पनवेल नजीक निळजे रेल्वे स्टेशन जवळ आपल्या साथीदारांच्या मदतीने बँकेची कॅश व्हॅन रस्त्यात अडून प्राणघातक शस्त्राच्या धाकाने 55,29,067 रुपये व 2 मोबाईल फोन असे एकूण 55,34,567 रुपयांची लुटमार केली होती. तसे डोंबिवली मानपडे येथे 2015 साली कोयत्याच्या धाकाने जबरी दरोडे टाकून 1,96,000 रोख रक्कम लुटली होती. तसेच नवी मुंबई येथील पॉप्युलर फायनान्स कंपनी सन 2016 मध्ये दरोडे टाकून 18 किलो सोने पळवले होते. तर 2016 साली त्याने पॅरोलच्या काळात त्याने औरंगाबाद येथील उस्मानापुरा तसेच 2017 साली हैदराबाद येथील मेलार देवपल्ली येथील मुथूट फायनान्स कंपनीत सोने लुटण्याचा देखील प्रयत्न केल्याने या गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यावर विविध गुन्हे दाखल होते. त्यामुळे सदर आरोपीच्या मागावर पोलीस होते. आरोपी मोहम्मद कादरी हा कल्याण येथे आल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळतात. त्यांनी सापळा रचून त्याला अटक केले. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कार्यकारी अभियंता ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. शौचालय साफसफाई देयकाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी 15,000 लाचेची मागणी करणारा कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभारी कार्यकारी अभियंता बाळासाहेब जाधव याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केले. तक्रारदार हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या साफसफाईचे ठेके घेतात. त्यांच्या 7,98,000 रुपयांच्या शौचालय साफसफाई देयक कागदपत्रावर बाळासाहेब जाधव यांची स्वाक्षरी हवी होती. यासाठी जाधव यांनी ठेकेदाराकडून 16,000 रुपयांची लाच मागितली. ठेकेदाराने याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. या तक्रारीची पडताळणी करून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 15,000 रुपयांची लाच घेताना जाधव याला रंगेहात अटक केली आहे. ठाण्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न झालाय. ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहातील शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवीताई कदम, उपायुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र आहिरराव उपस्थित होते. तर दुसरीकडे मासुंदा तलाव येथील शिवरायांच्या अश्वरूढ
पुतळ्यात काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच ठिकाणी ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.